विनाअनुदानित शिक्षण संघटनेच्या वतीनं सुरू असलेल्या आमरण उपोषणात जाफराबाद तालुक्यातील एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं गेल्या 9 दिवसांपासून विविध मागण्यांबाबत शहरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनात शहरातील विविध शाळांच्या शिक्षकांसह इतर जिल्हा आणि तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून शासनाच्या आडमुठ धोरणाविरुद्ध लढा देत आहेत. या आंदोलनात जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील समर्थ विद्यालयातील शिक्षक गजानन खरात हे देखील 9 दिवसांपासून उपोषण करीत होते. काल रात्री गजानन यांना काही त्रास होत असल्यानं ते त्यांच्या जाफराबाद येथील घरी गेले, मात्र काळानं त्यांच्यावर घात घातला. रात्री गजानन यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्यानं त्यांना दवाखान्यात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. गजानन यांच्या मृत्यूमुळे शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. गजानन यांच्या घरची परिस्थिती अतिशय हालाकीची असून त्यांची पत्नी, 1.5 वर्षाचा मुलगा आणि म्हाताई आई आहे. गजानन यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी वडिलांचं छत्र केव्हाच हरवलेलं आहे, तर आज पुन्हा गजानन यांच्या मृत्यूमुळे त्यांचा 1.5 वर्षाचा मुलगा पोरका झाला आहे. गजानन यांच्या मृत्यूला कारणीभूत निर्दयी शासनाला विनाअनुदानित शिक्षक कधी माफ करणार नसल्याचं त्यांनी MCNशी बोलताना सांगितलंय. काल संध्याकाळपर्यंत जेव्हा घोषणा झाली नाही आणि अजूनही काही काम प्रगतीपथावर नसल्या असं त्यांना कळाल्यामुळं काल संध्याकाळी ते डिप्रेशनमध्ये गेले. इथूनच ते संध्याकाळी रवाना झालं असं मला यांनी सांगितलं आणि आज त्याचा अत्यंत हृदयावकरित्या मृत्यू झालेला आहे. या मृत्यूला हे सरकार जबाबदार आहे असं मी मानतो. या शिक्षकांच्या कुटुंबाची काळजी सरकारने तर घेतलीच पाहिजे. ह्या शिक्षकांच्या बाबतीतही त्वरित निर्णय सरकारने घ्यावा, नंतर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. आज या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली की आमच्या उपोषणार्थीचे बळी गेलेला आहे गजानन खरात सर. हे समर्थ विद्यालय जाफराबाद येथे काम करत होते. 36 वर्षाचा हा तरुण शिक्षक आणि याच्यासारखे हजारो शिक्षक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. काल संध्याकाळपर्यंत ते आमच्यासोबत उपोषणाला बसलेले होते. पण दुर्दैवाची गोष्ट की शासनाने जो शब्द दिला, जाहीर केला, TV वर प्रसार माध्यमात सांगितला, तो पाळला नाही आणि त्यांना काल संध्याकाळी खूप फ्रस्ट्रेशन आलं, नैराश्य आलं आणि त्या नैराश्याच्या याच्यामुळे ताणामुळे त्यांचा बळी गेला. आणि गजानन खरात च्या परिवाराला शासनाने मदत करावी, नाही केली तर हे आंदोलन आम्ही अधिक तीव्र करूयात. गजानन खरात सर हे निराशेपोटी त्या ठिकाणी घरी गेले आणि घरी गेल्यानंतर प्रचंड तणावामध्ये त्यांचा हृदयविकारानं दुर्दैवी मृत्यू झाला. याला जबाबदार असं हे पूर्ण शासन आहे आणि आमची मागणी अशी आहे, शासनानं त्या गजानन खरात सरांच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी आणि राज्यात सुरू असलेल्या सर्व आंदोलनाची दखल घेत हा जो प्रश्न आहे विनाअनुदानित शाळांना वेतन अनुदान सुरू करायचा, तर हा तात्काळ त्यांनी घ्यावा, अन्यथा सर्वत्र आंदोलन पेटेल. काल आमचे एक मित्र गजानन खरात सर ज्यांचं उपोषणामध्ये 1 तारखेपासून सहभाग होता आणि त्यांचा माननीय मुख्यमंत्र्याच्या शब्दावर विश्वास ठेवून 48 तास उलटले तरी पण कुठल्याही प्रकारच्या मागण्या मान्य न झाल्यामुळं त्या शिक्षकाचा दुर्दैवी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आणि त्या कुटुंबामध्ये त्यांना वडील नसल्याकारणाने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी गजानन खरात यांच्यावर होती आणि आज ते त्या कुटुंबातून निघून गेलेले आहेत. तो ते कुटुंब पूर्णपणे वाऱ्यावर पडलेलं आहे आणि या कुटुंबाला राज्य सरकारने योग्य तो न्याय द्यावा, राज्य शासनाने त्वरित नोकरी देऊन त्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उचलावी.